शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. सणासुदीचे दिवस जवळ येत असून शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी दिसत असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घरोघरी घंटागाडी वेळेवर येत नाही, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, विस्कळीत पाणी पुरवठा आदी विविध प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य असून ते सणासुदीच्या आधी बुजवावेत. तसेच शहरात सुरू असलेल्या रस्त्याबाबतच्या दर्जाकडे विशेष लक्ष देऊन दर्जेदार रस्ते निर्माण करावे. यापूर्वी एकाच रस्त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असून नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली आहे. अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्न 7वा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या 6व्या दिवशी उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची प्रकृती खालावली. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारपासून शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, फायर सुविधा, लाईट, आरोग्य सेवा बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपर्यंत आमचा प्रश्न मार्गी न लागल्यास त्यानंतर अन्नाबरोबर पाण्याचा त्याग केला जाईल असा इशारा उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल यांनी दिला आहे. 7वा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे 6व्या दिवशी ही उपोषण सुरूच असून उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. सरकारने उपोषणाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी केली आहे. उपोषणाला कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या मध्यवर्ती भागातील व बस स्थानकाजवळील गजबजलेल्या परिसरात स्वास्तिक चौक येथे एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद करून मंडप उभारण्यात आले होते. त्या दोन गणेश मंडळाचे मंडप हटवण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अमोल भारती, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकासह स्वास्तिक चौकात शनिवारी सायंकाळी पाहणी करून रस्ता पूर्ण बंद करून उभारण्यात आलेले मंडप हटविण्याचे आदेश दिले. राज्य परिवहन विभागाच्या माळीवाडा बस स्थानकाचे पुनर्बांधणीचे काम बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, धुळे, नाशिक, कल्याण, श्रीरामपूर, संगमनेर आणि नेवासा मार्गावरील सर्व बसेस तारकपूर बस स्थानक येथून सोडल्या जाणार आहेत अशी माहिती तारकपूर आगर व्यवस्थापक अभिजित चौधरी यांनी दिली. माळीवाडा बस स्थानक येथून फक्त तारकपूर, पारणेर, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या आगाराच्या ग्रामीण फेऱ्या मार्गस्थ होतील. विद्यार्थ्यांसाठी पास वितरण व्यवस्था व प्रवाशांसाठी संगणकीय आरक्षण प्रणाली ही स्वास्तिक बस स्थानक येथून कार्यान्वित राहणार आहे. तरी प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून आयुक्त यशवंत डांगे यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. तसेच डेंग्यूमुक्त नगर शहरासाठी देखील त्यांनी एक तास स्वच्छतेसाठी असे आवाहन नगरकरांना करून दर रविवारी विषाणूजन्य आजार जनजागृती मोहीम ते राबवत आहे. 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी 2 दिवस महापालिकेच्या वतीने स्टेट बँक चौकापासून ते सक्कर चौकापर्यंत उड्डाण पुलाखालील स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यावेळी उड्डाण पुलाखालील एका रोड साईड गटारीत आयुक्त यशवंत डांगे हे स्वतः उतरून साफसफाई करत असल्याचे पाहून महापालिका कर्मचारी तसेच तेथील नागरिक आश्चर्यचकित झाले. शहराची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.